नमस्कार, एक मिनिट जरा सुरुवात करतो. रंगभूमी दिनानिमित्त एक कार्यक्रम करणार आहोत, त्याची तालीम केली पाहिजे म्हणून आज मी आणि माझे दिग्दर्शक सन्माननीय श्री हे आहेत मिलिंद खानविलकर. आज आम्ही यांच्या घरी बसून नाटकाची तालीम करणार आहोत. डोंबिवलीमध्ये पाणी नाही आहे, पाणी टंचाई आहे, पाणी कपात आहे, म्हणून आम्ही कप नेण्याऐवजी बाटला नेण्याचं ठरवत आहोत. जो बाटला हा आहे, या बाटल्यातून आता आम्ही पाणी पिणार आहोत, कारण की डोंबिवलीमध्ये पाणी कपात आहे. लाईट आहे, लाईट गेली आहे, लाईट गेले, त्यामुळे हे उचलायचं तुला, पाठी घेऊन बसायचंय. हा बाटला मी उचलायचंय. दिसले रे, घेतली दिसले रे. गावात हे विनोद आता मला ऐकावं लागणार आहे. सर, एक तर वाचनाला यायचं, तालमीला यायचं, बाकीचे लोक तालमीला पण येत नाही. तालमीला आले तुम्हाला कामाला आल्या आल्या पाणी भरलं पाहिजे, पाणी प्यायचं तर पाणी भरलं पाहिजे. पाण्याचा बाटला उचलून ठेवल्यानंतर आता मी सन्माननीय श्री मिलिंद खानविलकर डिरेक्टर साहेबांकडे आलेलो आहे. या त्यांच्या मिसेस आहेत शार्वी व्यवहारे, म्हणजे शार्वी व्यवहारे खानविलकर. तर मागच्या वेळेस आम्ही असंच एक कवितांचा कार्यक्रम केला होता, पण कविता आल्या नाहीत तिथे. आम्ही आमच्या आमच्या पुस्तकातून कविता घेऊन आलो होतो, त्या वाचल्या, त्या लोकांना आवडल्या बऱ्यापैकी. रंगभूमी दिनानिमित्त आम्ही आज करणार आहोत कार्यक्रम. आज नाही म्हणजे उद्या करणार आहोत, आज करणार आहोत तालीम. हे आहे कोणते आणि अंबीरराव, तू आहेस, सोयराबाई आहे आणि मी वाचणार आहे अण्णाजी. आम्ही आता स्क्रिप्ट रीडिंग करतो, व्हिडिओ लवकरच, म्हणजे उद्या संध्याकाळी 5:55 काही ऑनलाईन आम्ही काय करणार आहोत याच्या फक्त क्लिप्स असतील, पण ऍक्च्युअल तुम्हाला लाईव्ह यावं लागणार आणि पाहावं लागणार. या लोकांना दिसणार नाही आपला उद्या होणार कार्यक्रम. उद्या होणार म्हणजेच 5 नोव्हेंबर 2022 रोजी हा कार्यक्रम आरंभ क्रिएशन या फेसबुक पेज वरून होणार आहे. आरंभ क्रिएशन या फेसबुक पेजला लाईक करून ठेवा किंवा त्याला फॉलो करून ठेवा, जेणेकरून आमचे जे येणारे कार्यक्रम, हा सध्या असे अनेक कार्यक्रम तुम्हाला दिसतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिसेंबरमध्ये, आपल्या डिसेंबरमध्ये जी ए कुलकर्णी यांचा देखील आम्ही कार्यक्रम करणार आहोत. यांच्या यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्या निमित्ताने देखील आम्ही एक मोठा कार्यक्रम करायची ठरवलेला आहे. तर तुम्ही या आणि त्या तोही कार्यक्रम सहभाग घेता येईल तुम्हाला. पण मला एक सांगा, आरंभ क्रिएशन हा प्रकार काय काय आहे? आरंभ क्रिएशन ही आपली संस्था आहे, गेली 8 वर्ष आपण कार्यरत आहे. याद्वारे आपण बऱ्यापैकी पथनाट्य करतो, त्याचबरोबर आपण नाटक केले, राज्यनाट्य केले, बालनाट्य केले, शॉर्ट फिल्म केल्या, गव्हर्नमेंट ऍड सुद्धा आपण केलेला आहे आणि कमर्शियल सुद्धा केलेला आहे. अरे ही खूप व्हॅल्युएबल माहिती दिलेली. आणि तुम्हाला जर का अशा कुठल्याही प्रकारचे सामाजिक दृष्टीने लोक हितोपदेशक कार्यक्रम हवे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा ना की नंबर हवा, मग आपण भेटू, आपण बोलू, यावरती चर्चा करू आणि मग असे कार्यक्रम करू. से कहते वाफाळलेला चहा, बिस्किट आलेले आहेत नवीन. हे काम सोडून नोव्हेंबर महिन्यात केलं. देसायांची फिर्याद आम्ही नेमलेल्या सुभेदारा विरुद्ध फिर्याद करणाऱ्या उद्दाम अधिकाऱ्यांचा मुलाखीचा करण्याची रीत नाही. पहिला अंक नाही घेणार, अंक खूप मोठा आहे, पहिला प्रवेश आहे. फक्त आपण किती घेणार, एक प्रवेश घेणार आहोत की एक प्रवेशच घेणार आहोत? पहिलाच प्रवेश, पहिलाच प्रवेश घेणार. आम्ही युवराजांची मागणी नामंजूर केली होती म्हणून जातीने चौकशी करण्यासाठी युवराज आपल्या मुख्याने काल सुंदर फुलला पहिली रीडिंग झालेली आहे. चुका खात खात सगळ्यात जास्त चुका मीच केलेल्या आहेत. तर खरं सांगतो, जर तुम्ही नट असाल तर प्रत्येक नटाने एक तरी ऐतिहासिक नाटक केलं असतं, ज्याने तुमचा श्वास
श्वास जो काय बोलतो छाती फुलून येते वाक्य बोलेपर्यंत शेवटपर्यंत तो श्वास सुकवायचा असतो आणि त्याचबरोबर तो पुरवायचा असतो आणि ती काय बोलतो अर्थ पोहोचवणं आणि बिटवीन द लाईन खूप असतं हे शिकण्यासारखं असतं पण ऐतिहासिक नाटकं खरंच करा ओर नाटकं करा याच्याने आपलाच विकास होईल. उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपला मित्र सचिन वळण देखील आहे फक्त तो लेट आलेला आहे आणि सांगितलं चहा मिळणार आहे सर्वांना चहा मिळेल का टेन्शन घ्या सारखा मान टाकतोय संत कानेटकरांचं लिखाण हे एवढं आहे ना की त्यांची सर्व नाटकं गाजली सर्व म्हणजे मी तर बोलून जवळजवळ 99-95% तरी त्यांची नाटकं गाजली. का पाहायचं आम्ही तुमचा पाहण्यासाठी कारण की गोष्ट ही आहे की आपल्याकडे खूप मोठा समुद्र आहे त्यातला एक लोटा आपण लोकांसमोर अर्पण करतो आणि त्याची चव चाखावी की काय आहे हा समुद्र म्हणजे लोकांमध्ये ना उत्सुकता निर्माण व्हावी की नाटक काय आहे म्हणजे ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचत काही गोष्टी की यार नाटक म्हणजे काय किंवा हे नाटक सादर करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून हा ऑनलाईन कार्यक्रम पाहिला. रंगभूमी दिनानिमित्तचा कार्यक्रम का पाहावा लोकांनी जसं या दोघांनी सांगितलं की ही जिवंत कला आहे आणि नाटक बघण्याची मजा काही वेगळीच असते पिक्चर बघण्यापेक्षा कधी पण कारण एकदा काही घडलेली गोष्ट जी असते ती नाटकात पुन्हा आपल्याला रिपीट तसं करता येत नाही कदाचित नेक्स्ट टाइम करताना ते वेगळ्या पद्धतीने काहीतरी होतं तर ते जे छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं असतं ना हे नाटकाच्या माध्यमातून होऊ शकतं जे मूवीजच्या ह्याच्यातून होऊ शकत नाही म्हणून मला वाटतं की नाटक हे बघावं आणि ऑनलाईन जे आहे ते अरे बघा यार फुकट आहे तुम्ही डेफिनेटली बघू शकता आणि आम्ही काहीतरी एक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद त्याला डेफिनेटली मिळू दे. सो या बघा तर या पेजला जाऊन तुम्ही हा लोगो आहे तर हा फेसबुक हँडल आहे तर इथे जाऊन लगेच तुम्ही सबस्क्राईब फॉलो करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करून टाका आणि त्याचबरोबर इन्स्टा देखील आहे इन्स्टा अकाउंट देखील आहे ते इन्स्टा अकाउंटला जाऊन आरंभ क्रिएशनला तुम्ही भेट द्या आणि देखील आपला हस्तक्षेप नोंदवा म्हणजे फॉलो करा. तर भेटूच डायरेक्टली आता मी फार बडबड करत नाही कारण की एकंदर जे आमचा हा व्हिडिओ करण्याचा मनसुबा आहे तो म्हणजे आरंभ क्रिएशनचा उद्या आम्ही जो काही कार्यक्रम करत आहोत ऑनलाईन यासाठी तुम्ही लोकांची दाद तुमच्या लोकांची सोबत असणं हे नितांत गरजेचं आहे तर तुम्ही लगेच जाऊन हे चॅनल फॉलो करा आणि आमचे कुटुंब वा काय बोल बरोबर तुम्हाला काय मेसेज द्यायचं आमच्या या आरंभ क्रिएशनच्या कुटुंबात तुम्ही सामील व्हा आम्हालाही खूप आनंद होईल आणि वर्षभर तुम्हाला असे वेगवेगळे कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळतील. हा और कुछ यार और बिस्किट का ब्रिटानिया का नया बिस्किट है ये कॉफी बिस्किट हां मैं कहते लवकरच भेटेल ऐड पण होईल. ठीक आहे तर मी रजा घेतो आता एवढ्यावरतीच थांबतो पण तुम्ही न चुकता आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा हीच मी विनंती करतो. आता हे माझ्या फेसबुकवरती देखील दिसेल युट्यूबवरती देखील दिसेल त्याचबरोबर इन्स्टावरती देखील याचे काही फुटेजेस मी अपलोड करेल तर प्लीज 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 या कार्यक्रमाला तुमची अत्यंत गरज आहे आम्हा कलाकारांना तुमची सोबत असणं अत्यंत गरज आहे. तर मी थांबतो इथेच तुम्ही सगळ्यांनी या रिहर्सलचे भाग झालात त्याबद्दल तुमचे मी आभारी धन्यवाद भेटू पुढच्याच नव्या व्हिडिओमध्ये.